नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, बघता बघता 2022 हे वर्ष सरलं आणि 2023ला सुरुवात झाली आहे, तेव्हा आपला महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी आरोग्यदायी आणि आनंदमय जावो याच सदिच्छांसह नवीन भागाला सुरुवात करूया. मंडळी, एका कलंदर व्यक्तिमत्वाच्या कवीची 75 म्हणजे साहित्य जगतासाठी एक पर्वणीच. हा कवी म्हणजे अतिशय दिलखुलास माणूस. याच्या कविताही अशाच दिलखुलास, सामान्य माणसाला भिडणाऱ्या आणि गोडी लावणाऱ्या. तर हा कवी आहे अशोक नायगावकर काका. 29 डिसेंबर रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथं अशोक नायगावकर यांची 75 साजरी करण्यात आली. पाहूया त्याची एक झलक. असं आधुनिक कविता आम्हाला सगळेच आवडतात, म्हणजे तिसरी पिढी, चौथी पिढी, 90 नंतरचं, 60 नंतरची, आम्ही काय असा भेद नाही करत, आम्हाला सगळे आवडतात. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी त्या बाबासाहेबांच्या त्या पायरीवर तिथं 2020-21 1920-21 असताना त्या लंडनच्या तिथं जेव्हा ते राहत होते, तिथनं घरी आल्यावर स्टॅनमोरला मी 3 ओळी लिहिल्या. प्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली उजेड झाली. महाराष्ट्राच्या सगळ्या खेड्यापाड्यात काही ठिकाणी व्यवस्था असते, काही ठिकाणी नसते राहण्याची, कधी जेवण, पण सगळीकडे ही मंडळी हिंडत आहेत. आणि मराठीचा जागर आपण जो म्हणतो, ते करणारी मंडळी, बोलणारी मंडळी नाही याच्यावर. आणि म्हणून अशोकने बँकेची नोकरी सोडली चांगली, आणि ती असताना तर कवितेंचे कार्यक्रम करायचे आपल्याला सगळीकडे. म्हणून तो ज्या ज्या गावात हिंडला, ते मी सगळीकडे पाहिलेलं आहे की त्याच्या विनोदाला खेड्यापाड्यातसुद्धा दाद मिळते. तर बऱ्याच वेळा तर काही विनोद महानगरांना कळतात, पण ग्रामीण भागात कळत नाही. ती भाषा सोपी आहे, म्हणून ह्याची कविता वाईच्या कृष्णा नदीपासून ते थेट मिसिसिपीपर्यंत फिरते. त्याची भ्रमण कविता असते, ती कुठे सुरू होईल आणि कुठे संपेल ते सांगता येत नाही. ती सुरुवात जरी चेंबूरच्या नाक्यावर झाली, तर शेवट कुठेतरी जपानमध्ये होईल तिचा. अशी ही कविता, आणि ती सर्वांचा वेध घेत राहते. अशोक हा आपण ओळखतो तो एक समकाळाचा कवी म्हणून, आणि तसंच या काळावर नेमकं भाष्य करणारा कवी म्हणून. मी थोडं अशोकविषयी बोलणार आहे ते कवी म्हणून, कारण ही सगळी मंडळी अशोकला अशोकविषयी बोलतील, ते एक त्यांचा मित्र म्हणून. कारण ह्या सगळ्यांच्या एकत्र जमण्याच्या, एकत्र असण्याच्या अनेक वेळा आलेल्या आहेत त्या अर्थाने. आणि त्या येतात, कवींच्या जास्त येत आहेत, कवयित्री तेवढ्या जात नाहीत कवींमध्ये, त्यामुळे त्या कवींच्या जास्त असतात. त्यामुळे आतून बाहेरून अशोकला ओळखणारी ही मंडळी आहे. पण मी अशोकला कवी म्हणून कशी ओळखते त्याच्याबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. अशोकची कविता निसर्गात रमणं शक्यच नाही. म्हणजे तो नलेश पाटीलला नेहमी म्हणायचा, अरे तुम्ही काय, म्हणजे मगाशीच त्याचा उल्लेख झाला की आम्हाला रोगराई दिसते वगैरे, तुम्हाला वनराई दिसते, हिरवाई दिसते वगैरे. पण मला वाटतं की ही साध्या साध्या गोष्टीत त्याचा जो एक कवी म्हणून तो ना भूतकाळात रमलेला आपल्याला दिसतोय, ना पानाफुलात, ना रंगात, ना निसर्गात, त्याची कवितात निसर्गात रमणं शक्य नाही असं मला वाटतं. कारण तो जे आजूबाजूला पाहतोय, ते पाहताना त्याची होणारी जी तगमक आहे, ती त्याला ह्या पानाफुलात आणि निसर्गात रमू देत नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये दिसणारी हिंसा असू देत, जगण्याचे प्रश्न असू देत, किंवा महापुरुषांच्या नावानं होणारं राजकारण असू देत, अशोक बोलतो तो ह्या सगळ्यांविषयी आणि जगण्यातल्या विसंगतींविषयी. यावेळी कवी महेश केळुसकर, कवयित्री निरजा, कवी अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांनी नायगावकर साहित्य आणि व्यक्ती या विषयावर आपापले अनुभव मांडले. या प्रसंगी नायगावकरांच्या वतीनं 10 सेवाभावी संस्थांना अर्थसहाय्य देण्यात आलं. यावेळी नायगावकरांचा सत्कार करण्यात आला. तसंच वाटेवरच्या कविता, कवितेच्या वाटेवर आणि नायगावकर वगैरे वगैरे या पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. मंडळी, असं म्हटलं जातं की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, आणि आपला महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणूनच ओळखला जातो. मंडळी, आपल्या समाजात भक्तीच्या मार्गावर नेणाऱ्या
अनेक विभूती आहेत ज्या सतत कार्यशील असतात आणि त्यात रममाण होणारा समाजही आहेच. स्वामी नरेंद्राचार्य यांचा पादुका दर्शन सोहळा कुर्ला इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर नुकताच पार पडला. पाहूया त्याची एक झलक. या सोहळ्याचं आयोजन स्वस्वरूप संप्रदायानं केलं होतं. या प्रसंगी गुरुपूजन, भव्य आरती सोहळा, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. मंडळी, माणसानं आपलं कौशल्य वापरून अनेक कला शोधल्या आणि त्या विकसितही केल्या. त्यातलीच एक महत्त्वाची कला म्हणजे नैसर्गिक रंग वापरून कापड छपायची. मंडळी, मी आत्ता तुम्हाला ज्या कलेबद्दल सांगणार आहे ना, ती मुंबईतली कला जवळजवळ 100 वर्ष जुनी आहे. कुठली माहिती? ब्लॉक प्रिंटर. हे ब्लॉक प्रिंटर वनस्पती, भाजीपाला आणि फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून डाय प्रिंटिंग करतं. कसं, जाणून घेऊया इथल्याच कारागिरांकडून. मुझे तो 30 साल हो गया, इसके पहले मेरे बाप भी करते थे. अभी समझो वो लोग भी उनका हो तो चले गए दुनिया से कुछ करके. तो हम लोग ने यही काम सीखा उसके बाद प्रिंटिंग का, और इसी में रह गए हम लोग. जाने की कोई जरूरत ही नहीं पड़ी. माशाल्लाह काम भी अच्छा होता. मला 10-15 वर्ष झाली इथे. मी 13 वर्षाचा असताना काम केलं इथे आणि ह्या कामामध्ये मला इंटरेस्ट आली. ते हे मी काम आता अजूनपर्यंत करतो आहे. तो हमारे घर में छोटे बच्चे लोग है ना, चादर जो ओढ़ने की देते थे वो अजरक की देते थे. तो वो देखते 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 मेरे को ऐसा हुआ, फिर थोड़ा बड़ा हुआ तो मेरे को ऐसा लगा कि ये हम लोग क्यों नहीं कर सकते. फिर उसके लिए कोई अब कोशिश की है तो वो ये चीज़ हमारे को. और ये इसके लिए भी है कि इको फ्रेंडली है, वह अपना एनवायरनमेंट को प्रॉब्लम नहीं है, इसके लिए हम लोग ये चीज़ पे ज़्यादा चालू. मैं 15 साल का था जब से मैं बिजनेस में इन्वॉल्व हूँ. और मेरे कार्य व्यापारी लोग जिसका हम लोग काम करते थे उन लोग के साथ से मैं ये सीखा हूँ कि ट्रेडिशनल किसको बोलते हैं, एथेनिक्स किसको बोलते हैं. और साड़ी का जो यूनिफॉर्म बनाने का होता है, डिजाइनिंग का, वो सब मैं उनसे सीखा हूँ और मैं अभी मेरे बच्चे को सिखा रहा हूँ. पहले जिस तरह जो डिज़ाइन का ट्रेंड होता था, यानी वो एक डिज़ाइन काफ़ी समय तक चलती थी, एक एक साल तक चलती थी. लेकिन अभी ऐसा नहीं है. अभी लोगों को वैरायटी चाहिए, नया क्रिएशन चाहिए. तो हमारा काम यहाँ पे यही रहता है कि रोज़ आके कुछ न कुछ नया और कुछ न कुछ अलग करें. तो इस वजह से वी आर एबल टू प्रोवाइड आवर कस्टमर्स व्हाट दे वांट.
उसको हम लोग बॉईल करते हैं, उसमें से कलर एक्सट्रैक्ट करके उसको गम के साथ मिक्स करके एक प्रिंटिंग पेस्ट बनाते हैं, और फिर वो पेस्ट को प्रिंट में लेके उसमें आगे फिर प्रोडक्ट बनाते तैयार करते हैं। और ये इट्स अ वेरी लेबर इंटेंसिव प्रोसेस, जिसको तैयार होने में कम से कम 1.5 से 2 महीने लग जाते हैं। 16 स्टेज है इसके अंदर, 16 स्टेज, मतलब वो एक दिन में एक स्टेज के बाद में 8-8 दिन 4-4 दिन धूप में सुखाना पड़ता है। दैट इज मोस्ट इम्पॉर्टेंट। दिस इज द बैकग्राउंड विच विल टर्न इन टू अ येलो, मस्टर्ड येलो। देन इसके अंदर जो रेख छप रही है वो भी जो आगे छपेगी वो किरियाने में छपेगी, उसमें फिर मंजीत का एक डट्टा आएगा, ये अंदर फिलिंग है। और ये जो फिलिंग है जो येलो कलर देख रहे हैं आप, ये अनार के छाल से बना हुआ का है, तो इसमें आपको येलो भी आएगा, रेड भी आएगा, और मस्टर्ड कलर भी आएगा, और फिर लास्ट में इंडिगो भी आपको आएगा। तो ये साड़ी में ये सारे कलर्स आपको मिलेंगे। मैकेनिकल चीज़ होती है वो इजीली अब मास प्रोडक्ट में बनती है, लेकिन ये जो हाथ का काम है ये करने वाले लिमिटेड लोग हैं, इसको पसंद करने वाले लोग भी लिमिटेड है, और बनाने वाले लोग भी लिमिटेड है। इसमें ज़्यादा मास प्रोडक्शन बनता नहीं है, तो लोगों को ये एक्सपेंसिव इसलिए लगता है क्योंकि ये टाइम कंज्यूमिंग प्रोसेस है। मंडळी, हल्लीच्या काळात गोष्टी आपल्याला मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध येतो, हां, पण त्या आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगल्या असतीलच असं मात्र नक्कीच नाही। अहो, एवढ्या एवढ्या लहान मुलांच्या हातात आजकाल मोबाईल आणि लॅपटॉप आलेत, हां, पण पुस्तकांचा ज्ञानदायी हात आणि साथ मात्र सुटल्यातच जमाय, हो की नाही? मग याचसाठी मुंबई महानगरपालिकेनं एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलाय। या उपक्रमाचं नाव आहे गार्डन लायब्ररी, म्हणजे उद्यानातलं वाचनालय। निसर्गाच्या सानिध्यात खेळता खेळता वाचनही घडावं आणि येणारी पिढीही अतिशय सक्षम व्हावी, हाच या मागचा उद्देश। चला तर मग याच उपक्रमातल्या एका ड्रीम पार्कला भेट देऊया। कांदिवली इथलं ड्रीम पार्क आहे गार्डन लायब्ररी। चला तर मग या सफरीचा आनंद घेऊ। तो था, पर आज पहली बार देख रही हूँ मैं गार्डन में लाइब्रेरी भी है, होती है।
आज पहली बार आई हूँ ये लाइब्रेरी में, अच्छा लग रहा है आके। तो हमारी पढ़ाई भी अच्छे से होती है और हमें यहाँ पे उसके हमारे सब्जेक्ट के रिलेटेड यहाँ पे बुक्स भी हमें मिलती है। घरी घर छोटा असल में घरी अभ्यास स्पेस भेटन है, एक रूम है, रूम है सगे घरी भाऊ बंड सगे असत, तो मला मी इकडे मला ही जागा समजली की मी अभ्यास लिहू शकते, लायब्ररी आहे चांगली इथे, तर मी येऊन ट्राय केलं आणि खूप चांगली लायब्ररी आहे, कोणतीही फीस घेतली जात नाही काही नाही, स्टडीसाठी खूप चांगली जागा मिळते इथे आणि शांत वातावरण असतं। मी यहाँ पर आया हूँ UPSC मीन्स मेरा CDS का एग्जाम है, डिफेन्स एग्जाम है फॉर ऑफिसर्स मीन्स जॉइनिंग ऑफिसर, तो उसके लिए मैंने अभी यहाँ पर आता हूँ यहाँ पर पढ़ने के लिए। बहुत ही अच्छा वातावरण है यहाँ का, क्योंकि अगर आपको अगर आप लगातार 6 घंटे पढ़ रहे हैं तो आपको एक ब्रेक भी चाहिए रहता है, तो आप वो ब्रेक वहाँ पर जाके ले सकते हैं, बाहर जाके गार्डन में नीचे बैठ के पढ़ सकते हैं, या फिर आपको प्रॉपर ब्रेक चाहिए तो और घूम भी सकते हैं, यहाँ पर बहुत से प्लेइंग एरियाज भी है तो आप ये भी कर सकते हैं, वहाँ पे जाके खेल भी सकते हैं, तो माइंड फ्रेश भी होगा और साथ में पढ़ाई भी होगी। और एक बात अच्छी है कि ये टाइम टू टाइम मतलब बहुत टाइम के लिए खुला रहता है गार्डन, तो आप सुबह से शाम कभी भी आके पढ़ सकते हैं। और एक और फ़ायदा है इस जो लाइब्रेरी का कि यहाँ पर बुक्स अभी UPSC वगैरह के जो बुक्स है बहुत महंगे आते हैं, बहुत महंगे आते हैं, और लोगों को क्यों चाहिए थे 1 साल 2 साल के लिए, और इतने महंगे अफोर्ड भी नहीं कर पाते, तो यहाँ पे एक ये इनिशिएटिव अच्छा है कि यहाँ पे लोग आके पढ़ सकते हैं, वो जो भी बहुत महंगे महंगे बुक्स है वो अफोर्ड करके पढ़ सकते हैं। तो मैं चाहता हूँ कि यहाँ पर बहुत लोग आए और सब लोग अपना यहाँ पर आके एक योगदान दिए, पढ़े और मौज मस्ती करें यहाँ पर आके। ठीक है, धन्यवाद। माझ्या अंडर पिता आर साउथ मध्ये एकूण 72 प्लॉट आहेत, 72 प्लॉटमध्ये आता ऍक्च्युअली आमचे उद्यान अधीक्षक आहेत, त्यांनी सुचवल्याप्रमाणे सगळ्या गार्डनमध्ये आता लायब्ररी चालू करण्याचं म्हणजे मोफत वाचनालय चालू करण्याचं चालू आहे, त्याप्रमाणे आम्ही हा प्लॉट थोडा डेन्स पॉप्युलेशनमध्ये असल्या कारणाने आम्ही हा प्लॉट सिलेक्ट केला आणि ते ऑलरेडी ते रेडी स्ट्रक्चर अवेलेबल होतं, त्यामुळे इथं आम्ही मोफत वाचनालय सर्वांसाठी चालू केलेलं आहे। ह्या वाचनालयाचा उपयोग आता सर्व जवळजवळ उद्यानामध्ये फिरवणारे कॉलेजचे स्टुडंट्स लहान तोर वरिष्ठ सर्व घेत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या विज्ञान विभागातर्फे 24 विभागात 24 लायब्ररी सुरू कराव्या असा आमचा संकल्प होता। कोविडनंतरच्या काळात विशेषतः लहान मुलांचे आणि टीनेजर्स लोकांचं मोबाईलवर डिपेंडन्सी खूप वाढली होती, तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी निसर्गाच्या सोबत ते राहण्यासाठी आम्ही गार्डनमध्ये लायब्ररी सुरू करण्याचा संकल्प केला आणि जवळपास 12 ठिकाणी आम्ही NGO आणि CSRच्या माध्यमातून या लायब्ररी ओपन केलेल्या आहेत। याच्यात महापालिकेने स्वतःचा एकही रुपया खर्च केलेला नाही आहे, फक्त महापालिकेच्याकडे जी जागा उपलब्ध होती, जी रूम उपलब्ध आहे, गजेबो उपलब्ध आहे, त्याच्यात आम्ही ही सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मंडळी, आपला भारत देश हा कापसावर आधारित उत्पादन कौशल्यासाठी जगभरात नावाजला जातो। 1924 साली कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळेची मुंबईत स्थापना करण्यात आली, जी आता सिरकॉट नावानं ओळखली जाते। कापसावर आधारित संशोधन अजून चांगलं व्हावं आणि त्यात नवीन नवीन गोष्टी घडत राहाव्यात यासाठी ही संस्था अविरत कार्यशील असते। कशी ते आपण प्रत्यक्षच पाहूया। कापूस हे केवळ तंतू पीक नसून ते कल्पतरू आहे, म्हणूनच कापसाला पांढरे सोने असेही संबोधतात। कापूस भारतासाठी खूप अभिमानाची आणि आशेची गोष्ट आहे। हजारो वर्षांपासून कापूस आधारित उत्पादनांसाठी आपल्या कौशल्याचं जगभरात कौतुक होत आलंय। भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, गेलं शतकभर कापसाच्या वेचणीनंतरची उत्पादने आणि उप उत्पादन निर्मितीवर संशोधन आणि विकास करणारी सर्वोच्च संस्था म्हणून देश सेवा करत आहे। सन 1924 मध्ये कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळेची मुंबईत स्थापना करण्यात आली। सन 1966 पासून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या प्रशासकीय अधिपत्याखाली आल्यानंतर संस्थेच्या कार्याला आणखी चालना मिळाली। पुढे सन 1991 मध्ये संस्थेचं नामकरण केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था असं करण्यात आलं, जे सिरकॉट म्हणून प्रसिद्ध आहे। सिरकॉटचे समर्पित शास्त्रज्ञ आणि संशोधक कापूस वेचणीनंतरच्या प्रक्रियेच्या
सर्व संभाव्य क्षेत्रांमध्ये बहुआयामी संशोधन करत आहेत. सिरकॉट ही जगातील आघाडीची कापूस परीक्षण प्रयोगशाळा आहे. तसंच सुती कपड्यांची चाचणी करण्यासाठी भारतातील एकमेव संदर्भ प्रयोगशाळा सुद्धा उपलब्ध आहे. संस्थेनं कापूस तंत्रज्ञानात कार्यक्षमता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी निगडीत समस्यांचं समाधान शोधणं अशी अनेक महत्वपूर्ण उद्दिष्टे साध्य केली आहेत. तंत्र विकासामध्ये सिरकॉट बजाज कॉटन प्री क्लीनर विकसित केला आहे, जो कापसातून कचरा काढून टाकतो जेणेकरून जिनिंगची कार्यक्षमता वाढते. बियाणे उत्पादन आणि गुणवत्तेसाठी उपयुक्त अल्प नमुन्यांचे परीक्षण करण्याकरता विविध पोर्टेबल जिनिंग यंत्रे विकसित केली आहेत. दुहेरी रोलर जिनिंगसाठी स्वयंखोच सेल्फ ग्रुव्हिंग रबर रोलर, जो पर्यावरणास अनुकूल आणि अधिक टिकाऊ पर्याय, विकसित केला आहे. यंत्राद्वारे वेचलेल्या कापसातनं सफाईदारपणे कचरा काढून टाकण्यासाठी सफाई यंत्रणेचा संपूर्ण संच विकसित केला आहे. सिरकॉट कॅलिब्रेशन कापूस, कापूस परीक्षण उपकरणांच्या अंश परीक्षणासाठी मानक संदर्भ साहित्य म्हणून अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या कापसाला उत्तम पर्याय म्हणजे सिरकॉट कॅलिब्रेशन कापूस विकसित केला आहे. अल्प प्रमाणातील नमुन्यांच्या कताई कार्यक्षमता मूल्यांकनाकरिता टेबल मॉडेल मायक्रोप्रोसेसर नियंत्रित लघु कताई प्रणाली विकसित केली आहे. कापसाच्या पऱ्हाटीपासून चांगल्या प्रतीचे पार्टिकल बोर्ड, इंधन गोळ्या आणि इंधन विटा यासारखी उपउत्पादने विकसित केली आहेत. कापसाच्या वनस्पती अपशिष्टापासून शेणखताच्या तुलनेत उत्तम नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेल्या जैव समृद्ध कंपोस्ट तयार करण्यासाठी वेगवान प्रक्रियेचा विकास केला आहे. कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनाकरिता खाद्य म्हणून सरकी पेंडीचे डी गॉसिपोलायझेशन आणि पोषक संवर्धनासाठी सूक्ष्मजैवी प्रक्रिया विकसित केली आहे. केळीच्या खोडातून तंतू काढण्यासाठी रॅस्पॅडॉर फायबर एक्स्ट्रॅक्टर विकसित केला आहे. नॅनो सेल्युलोज निर्माण संयंत्राची मुंबईतील मुख्यालयात स्थापना केली. पद्मविभूषण डॉक्टर आर ए माशेलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या संयंत्रात कापूस लिंटरपासून नॅनो सेल्युलोज उत्पादनासाठी ऊर्जा कार्यक्षम किमो मेकॅनिकल प्रक्रियेचा अवलंब केला जातो. नॅनो सेल्युलोजचे अन्न पॅकेजिंग, लगदा, कागद, कोंकीट प्रबलीकरण आणि इतर क्षेत्रांमध्ये असंख्य उपयोग आहेत. सिरकॉट मानव संशोधन विकसित करण्यासाठी मागणी आधारित तज्ज्ञ प्रशिक्षण कार्यक्रम, कुशल सल्लागार सेवा आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मंचावर आफ्रो आशियाई देशांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम नियमित आयोजित करत असते. ही संस्था संशोधन मजबूत करत उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यात व्यस्त आहे. अशा प्रकारे कापूस आधारित नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनांनी भारताची प्रतिष्ठा वृद्धिंगत होत आहे, यात काही शंकाच नाही. तर मंडळी, अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त घडामोडींचा आढावा आपण आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात घेतच राहणार आहोत. तुर्तास आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टींसोबत. तेव्हा बघत राहा आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनी.